शिरवळ लोणंद मार्गावरील भोडी येथील सुहाणा कंपनीवर कारवाईसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन, कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा. शिरवळ लोणंद मार्गावरील भोळी येथील तीव्र वळणावर सुहाणा कंपनीने आपले प्रवेशद्वार केल्यामुळे अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. कंपनीच्या गाड्या व कामगार तसेच येणारे व्हिजिटर यांचे डायरेक्ट रस्त्यावरून अवागमन होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्यापासून 20 मीटर संपादन हद्द असताना कंपनीने त्या हद्दीच्या आतच प्रवेशद्वार केले आहे, त्यामुळे तात्काळ सदर गेट बंद करावे व कंपनीला पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या मागणीचे निवेदन शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, वाई विधानसभेचे नंदकुमार खाडगे, तालुका प्रमुख सागर कदम, युवासेना तालुका प्रमुख मयूर कारळे, शहर प्रमुख बापू गाडवे, अमोल गाडवे आणि शिवसैनिकांनी तहसीलदार खंडाळा यांना दिले. नमस्कार. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिरवळ लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील भोळे या ठिकाणी असणारा सुहाना कंपनीने जे रस्त्यावर अतिक्रमण करून गेट बांधलेलं आहे आणि रस्त्याला रहदारीला अडथळा ठरून अपघातास कारणीभूत ठरत आहे, त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून सदर कंपनीला कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तहसीलदार खंडाळा यांना निवेदन दिलेलं आहे. आपण त्यांचं म्हणणं नक्की काय ते जाणून घेऊयात. नमस्कार. मी मयूर रामदास कारळे, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख शिरवळ. आम्ही बरेचदा शिरवळ लोणंद या रस्त्यावरून जात असताना कंपनी असून सुहाना कंपनी, त्या सुहाना कंपनीच्या बाजूला एक वळण आहे, ते अत्यंत धोकादायक आणि घातक आहे. तिथं वारंवार ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं होतं की प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतं. तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे, त्याच्यावर त्यांनी त्याचा विचार करावा, कंपनीला सांगून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा हे मी सांगू इच्छितो. नाही जर तुम्ही जर याचा विचार करा नसेल तर आम्हाला सर्वात मोठं आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माननीय तहसीलदार खंडाळा यांना शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही तालुका प्रमुख सागर कदम, युवा तालुका प्रमुख मयूर कारळे, या विधानसभेचे नेते नंदूभाऊ गाडगे, शहर प्रमुख खंडाळा बापूराव गाडवे, त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी असणारे पदाधिकारी, आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जो लोणंद बारामती आणि लोणंद शिरवळ बारामती आणि शिरवळ पंढरपूर जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये भोळी गावच्या हद्दीमध्ये सुहाना कंपनी आहे आणि सुहाना कंपनीमध्ये जे जाणारी येणारी जी वाहनं आहेत ही सुहाना कंपनी मुळात रस्त्याच्या बाजूला आहे. आपण पाहिलं की खांबाटकी घाटामध्ये जे येस कॉर्नर होता, ते येस कॉर्नरवर अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट होत होते. शेवटी शासनाला तो येस कॉर्नर काढावा लागला. मी या ठिकाणी कटाक्षाने सांगू इच्छितो की अशाच प्रकारचा दुसरा येस कॉर्नर हा या भोळी हद्दीत या सुहाना कंपनीच्या समोर आहे. सुहाना कंपनीतील जी वाहनं आहेत ही डायरेक्ट बाहेर येताना किंवा कंपनीमध्ये जात असताना ती डायरेक्ट त्या रस्त्यावर जात असतात, त्यामुळं रस्त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं आणि या वाहनांच्या सारख्या जाण्यायेण्यामुळं त्या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट होत असतात. आपण जर या रस्त्याचा इतिहास पाहिला, त्या कॉर्नरचा इतिहास पाहिला, तर आजपर्यंत शेकडो ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. आजपर्यंत अनेक लोकांना जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे. आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की तात्काळ त्या जी सुहाना कंपनी आहे या सुहाना कंपनीचं गेट बंद करावं, अन्यथा सुहाना कंपनीला पर्यायी रस्त्याचा मार्ग त्यांनी अवलंबावा. जर यांनी तात्काळ जर प्रशासनानं कारवाई केली नाही तर मात्र आम्हाला कायदा हातात घेऊन कंपनीचं गेट बंद करावं लागणार आहे. धन्यवाद. पाहूयात आता या मृत्यूचा महामार्ग आणि या महामार्गालगत असलेलं सुहाना कंपनीचं अतिक्रमण, जे रस्त्याच्या सेंटरपासून 20 मीटरच्या आतमध्ये त्यांनी गेट उभारलेलं आहे. प्रशासन ते काढण्यामध्ये यशस्वी होतं आहे की नेहमीप्रमाणे चालढकल करतं आहे, याकडे सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद. ए बी न्यूज मराठीकरिता गणेश जाधव, शिरवळ, सातारा.
एबी न्यूज मराठी करिता गणेश जाधव, जिल्हा ब्युरो चीफ, सातारा।